आपण उराशी बाळगलेले घराचे स्वप्न आता आम्ही पूर्ण करणार. अक्षर बिल्डर अँड डेव्हलपर्स खास दिवाळीच्या मुहूर्तावर नेरळ सारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरात घेऊन येत आहोत सर्व सुविधांयुक्त 3 गृह प्रकल्प. रिजेन्सी प्लाझा, निर्मल आर्केड आणि नव्याने सुरू होणारा अक्षर रियाल्टी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ निर्माण नगरी येते 1 BHK 20 लाखांपासून उपलब्ध. अत्याधुनिक सुविधा, गृहकर्जाची सुविधा उपलब्ध, दर्जेदार बांधकाम, घर बांधणी क्षेत्रात विश्वसनीय नाव अक्षर बिल्डर अँड डेव्हलपर्स. आजच घर बुक करा आणि आपले स्वप्न साकार करा. बुकिंगसाठी संपर्क 9158131033. विधानसभेमध्ये यावेळी सुद्धा पाटीलकी पाहायला मिळणार आहे, कारण एक दोघे नव्हे तर पाटील आडनाव असलेले तब्बल 26 आमदार विधानसभेवर निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, मनसे आणि बहुजन विकास आघाडी अशा सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे पाटील विधानसभेत आवाज उठवणार आहेत. गेल्या वेळी म्हणजेच 13व्या विधानसभेमध्ये 23 पाटलांचा समावेश होता. यावेळी संख्येमध्ये 3 वाढ झालेली. शहरी भागात नसला तरी ग्रामीण भागात पाटील या आडनावाचा दबदबा आहे. मूळ आडनावापुढे पाटील लावणाऱ्यांची संख्या ही कमी नाही. विधानसभेतील सर्वाधिक पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेत. राष्ट्रवादीकडून 7 पाटील आमदार झालेत. त्या पाठोपाठ शिवसेनेचे 6, भाजपचे 5, काँग्रेसचे 4 तर मनसे आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 1 पाटील आमदार झालेत. दोघा अपक्ष आमदारांचं आडनावही पाटील आहे. विधानसभेवर निवडून आलेले 26 पाटील आडनाव असलेले आमदार कोण ते पाहूयात. राष्ट्रवादीमधून निवडून आलेले दिलीप वळसे पाटील आंबेगावचे आमदार आहेत. जयंत पाटील इस्लामपूर, सुमनताई पाटील तासगाव, अनिल पाटील अमळनेर, बाबासाहेब पाटील अहमदपूर, बाळासाहेब पाटील कराड उत्तर, राजेश नरसिंग पाटील चंदगड. शिवसेनेमधून निवडून आलेले गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण, किशोर पाटील पाचोरा, चिमनराव पाटील एरंडोल, राहुल पाटील परभणी, शहाजीबापू पाटील सांगोला, कैलास पाटील उस्मानाबाद. भाजपमधून निवडून आलेले चंद्रकांत पाटील कोथरूड, राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी, रविशेठ पाटील पेण, राणा जगजितसिंह पाटील तुळजापूर, संतोष दानवे पाटील भोकरदन. काँग्रेसमधून निवडून आलेले ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण, कुणाल पाटील धुळे, माधवराव पाटील जवळगावकर हदगाव, PN पाटील सडोलीकर करवीर, तर मनसेमधून निवडून आलेले राजू पाटील कल्याण ग्रामीण, बहुजन विकास आघाडीमधून निवडून आलेले राजेश पाटील भोईसर, तसेच अपक्ष निवडून आलेले चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर, राजेंद्र पाटील याड्रावकर शिरोळ. हे 26 पाटील आडनाव असलेले विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.